बडोदा शहराच्या मध्यभागी उभी असलेली ही शतकभराहून जुनी इमारत बडोदा सेंट्रल लायब्ररी, लाखो पुस्तकं आणि शेकडो दुर्मिळ हस्तलिखित आजही इतक्या वर्षानंतर जपणारं हे ज्ञानाचं केंद्र. ही लायब्ररी साक्ष आहे एका द्रष्ट्या राजाची, त्याच्या ज्ञानलालसेची आणि त्यातून जन्माला आलेल्या एका चळवळीची. त्या राजाचं नाव महाराजा सयाजीराव गायकवाड. सयाजीरावांचं नाव भारतीय इतिहासात अनेक बाबतींसाठी अग्रक्रमानं घेतलं जातं. सध्याच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या बडोदा संस्थानाचं साम्राज्य त्यांनी 60 वर्ष सांभाळलं. त्या असंख्य पथदर्शी कामातलं त्यांचं एक महत्वाचं काम म्हणजे ग्रंथालयांची चळवळ. महाराजा सयाजीरावांना सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते असंही म्हटलं जातं. त्या चळवळीचं केंद्र ही सेंट्रल लायब्ररी. 1910 उभारण्यास सुरुवात झालेलं हे ग्रंथालय 1930 पूर्णत्वास गेलं. या ग्रंथालयात आजही स्वतः सयाजीरावांनी व्यक्तिगत संग्रहातून दिलेली 30,000 पुस्तकं आहेत. सयाजीराव गायकवाड को गोद लिया गया था. सयाजीराव गायकवाडांना ते 12 वर्षांचे असताना दत्तक घेण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना 27 मे 1875 रोजी दत्तक घेण्यात आलं, त्या दिवसापर्यंत त्यांना मातृभाषेतून सही करता येत नव्हती. ते कधी शाळेत गेले नव्हते. दत्तक आल्यानंतर त्यांचं शिक्षण सुरू झालं तेव्हा शिक्षणाच्या महत्वाची त्यांना जाणीव झाली. याच दरम्यान त्यांच्या मनात हाही विचार आला की जर राजघराण्यातल्या कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर असं वाटतं, तर जी सामान्य प्रजा आहे त्यांना काय वाटत असेल. तेव्हाच त्यांनी ठरवलं की असं काही करायला हवं की सगळ्यांना शिक्षण आणि त्याची साधनं मिळायला हवीत. 1881 जेव्हा स्वतः सयाजीराव गादीवर आले तेव्हापर्यंत त्यांच्या मनाची मशागत झाली होती आणि शिक्षण त्यातला सर्वात अग्रस्थानी असलेला विषय होता. सर्वप्रथम आपल्या संस्थानात त्यांनी मुलं आणि मुली दोघांनाही शिक्षण अनिवार्य केलं. पण शिक्षणाची लाट जर समाजात निर्माण करायची असेल तर त्यासाठी 2 गोष्टी गावागावात असायला हव्या होत्या. एक म्हणजे शाळा आणि दुसरं सार्वजनिक ग्रंथालय. त्यांनी पहिल्यांदा एज्युकेशन सुरू करून टाकलं कंपल्सरी, आणि मुलींचं शिक्षण त्यांनी कंपल्सरी केलं. म्हणजे लोकांना अक्षरं लिहिता यायला लागलं, त्यांना वाक्य लिहिता वाचता यायला लागलं, शब्द लिहिता त्यांना यायला लागले. त्यामुळं ते लोकांना ऑटोमॅटिकली दुसरं कोणतं जर डिस्ट्रॅक्शन नव्हतं म्हणून एव्हरीबडी स्टार्टेड रिडिंग बुक्स मोर अँड मोर. दॅट इज हाऊ द मोमेंटम ऑफ द लायब्ररी मुवमेंट गॅदर्ड. आणि त्यांनी सगळीकडे कंपल्सरीच केलं की जिथं पण कोणचे पण गाव असेल तिथं शाळा, चबुतरा, तलाठीचा छोरा आणि चौथी गोष्ट म्हणजे लायब्ररी कंपल्सरी. बडोद्यातली ग्रंथालयांची ही चळवळ 19व्या शतकाच्या शेवटाला सुरू झाली. पण चळवळ म्हणजे केवळ ग्रंथालयाच्या 4 भिंती उभारणं नव्हतं. संपूर्ण राज्यसत्ता जेव्हा 18व्या वर्षी ते सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांचा देशाविदेशात प्रवास सुरू झाला. अशाच एका प्रवासात ते अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात गेले आणि तिथलं ग्रंथालय त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनाही आपल्याकडे अशी लायब्ररी असावी असं वाटलं. पुस्तकांना कसं कपाटांमध्ये ठेवलं जातं, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं, ती वाचकांना कशी द्यायची, नोंदी कशा ठेवायच्या, ती जतन कशी करायची, त्यांचं वाळवीपासून संरक्षण कसं करायचं, हे सगळं शास्त्र त्यांनी तिथं पाहिलं. कोलंबियामध्ये विल्यम बॉर्डन नावाचे ग्रंथपाल होते. त्यांना सयाजीरावांनी बडोद्याला आणलं. त्यांना सांगितलं की इथं कोलंबियासारखी लायब्ररी सुरू करा. त्यामुळे असं म्हणता येईल की इथं जी चळवळ सयाजीरावांनी सुरू केली त्यामागे परदेश प्रवासात त्यांनी जे पाहिलं त्याची प्रेरणा होती. कोलंबियाहून आलेल्या विल्यम बॉर्डन यांनी बडोदा सेंट्रल लायब्ररी उभारली. आणि केवळ तिची इमारतच उभारली असं नाही तर तशी ग्रंथालय उभी करू शकणारे ग्रंथपाल घडवण्याची प्रक्रियाही त्यांनी सुरू केली. मिस्टर विल्यम बॉर्डन 3 वर्षाच्या कराराने आलेले, ते परत जाणार होते अमेरिकाला. तर पॅलेसमध्ये जे लायब्ररीन होते जी एस कुडालकर साहेब, तर त्यांना बरोबर घेतले त्यांना. आणि तिकडची जे लायब्ररीची सिस्टम होती ती त्यांना समजवण्यासाठी ते तिकडे घेऊन गेले. जी एस कुडालकर साहेबांनी एक दुसरं कार्य या लायब्ररीसाठी केलं. वरती मध्यस्थ हॉल आहे, त्याच्यामध्ये लायब्ररी सायन्सचा कोर्स सुरू केला. आणि 25 रुपये स्टायफंड, जे पण विद्यार्थी इकडे शिकायला आला त्यांना 25 रुपये स्टायफंड देऊन मग ते ग्रंथपाल तयार केले त्यांनी. आणि गावागावी लायब्ररी जे तालुके जिल्हे होते तिकडे ते ग्रंथपालांना अपॉइंट केले. महाराजांची इच्छा ही होती की सगळ्यांनी वाचायला हवं,
म्हणून सार्वजनिक ग्रंथालय झाली, केवळ विद्यार्थ्यांची नव्हे, जिथं पुस्तकं नसतील तिथं ती पोहोचवली गेली। त्यासाठी फिरती लायब्ररी आली, ज्यांना वाचता येत नाही त्यांना वाचण्यासाठी मदत केली गेली। आता जे गाव असे इंटिरियर गाव आहे का जिकडे पॉप्युलेशन कमी आहे, तर त्या गावात काय करायचं, तर इकडने लायब्ररी तिकडे जाईल म्हणजे फरतू पुस्तकालय व्हीकल लायब्ररी, तर ब्लॉक कार्टमध्ये पेटी ठेवायची आणि तिकडचा गावाचा शिक्षित व्यक्ती आहे त्याला ते बुक्स द्यायचे आणि वाचनाची प्रवृत्ती करवायची गावामध्ये, ते सुरुवात केलं। आता जे गाव असे होते का कोणी शिकलेलंच नाही आहे तर त्या गावामध्ये काय करायचं, तर त्या गावामध्ये व्हिडिओ व्हिज्युअल सिस्टम आणि पडद्यावरती त्यांना पिक्चर दाखवायचे आणि ते पिक्चर्स दाखवून ना त्यांना ज्ञान द्यायचं। कमाल ही आहे की सयाजीरावांनी तेव्हा सुरू केलेली ही कायमस्वरूपी आणि फिरती दोन्ही ग्रंथालय आजही सुरू आहे। सयाजीरावांची गावागावातून सुरू झालेली ग्रंथालयाची चळवळ आजही कशी टिकून आहे हे पाहायला आम्ही बडोद्यापासून 30 किलोमीटरच्या भादरण गावात जातो। साली इथलं हे ग्रंथालय उभं करण्यात आलंय, तेव्हापासून वाचनात खंड नाही। चिमणभाई पारेख 1964 पासून लायब्ररीचं काम पाहतात, पण आता मोबाईलमुळं तरुण मुलं कमी वाचायला येतात हे त्यांच्या वयस्क नजरेतून सुटलं नाहीये। मोबाईल लागे अभी नऊ जुमान को पाहिजेच नाही आहे, कुछ पुस्तकों की वाचने का समय येत नाही आहे सभी के पास, चलेगा का मोबाईल में आता है घड़िया है रेडिया है सब समाचार बमाचार सब आते, पहले तो लोग 50-50 आदमी आते थे इधर, बैठने की जगह ना मिले। हे गायकवाडांचं बडोदा संस्थान होतं, त्यामुळे त्याच्यावरचा मराठी प्रभाव जो आहे हा अटळ होता, त्यामुळे या ग्रंथालयांमध्ये आवर्जून खूप मोठ्या संख्येनं मराठी पुस्तकं असायची। आजसुद्धा या भादरणमधलं जे ग्रंथालय 1930 केलेलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेस सयाजीरावांच्या हयातीत स्थापनेच्या काळात पाठवलेली मराठी पुस्तकं अजूनही आहेत। हे सगळे मराठी शब्दकोश आहेत, पुण्याला प्रकाशित झाले, या लायब्ररीमध्ये इथपर्यंत आले। इथं मला 1936 सालचं सयाजीराव गायकवाडांच्या भाषणांचं एक पुस्तक मिळालं, त्यात एक भाषण तर त्यांनी मुंबईत दिलं आहे जे या ग्रंथालय चळवळीविषयी आहे। त्यात ते म्हणतात की ग्रंथालय स्थापन करण्याचा हेतू हा की मानवी कृत्ये व विचार यांची नोंद चिरकालिक व्हावी, कारण ती नोंद पुढच्या पिढ्यांना बोधप्रद आणि मार्गदर्शक असते। आणि हे सांगून 1912 भाषण आहे, आपल्या संस्थानामध्ये आम्ही कशी ग्रंथालयं वाढवत नेलेली आहेत आणि ती सर्वदूर पसरत आहेत याविषयी ते या भाषणात आवर्जून सांगतात। हा सगळा इतिहास या ग्रंथालयांमध्ये आजही जपून ठेवण्यात आला। ग्रंथालय चळवळीला त्यांनी अशी चालना दिली की 1881 संपूर्ण बडोदा संस्थानात केवळ एक ग्रंथालय होतं, पण 1939 जेव्हा सयाजीराव महाराजांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण राज्यात 1504 ग्रंथालयं होती। मुलं शिकायला लागली होती त्यामुळे शाळांची संख्याही वाढली। 1881 बडोदा संस्थानात 204 शाळा होत्या, 1939 साली संस्थानात 2414 शाळा सुरू झाल्या होत्या। शिक्षणाच्या क्षेत्रात एक माणूस काय करू शकतो हे या आकड्यांमुळे समजेल। सयाजीरावांची ही ग्रंथालय चळवळ केवळ बडोद्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, बडोद्याबाहेर त्यांनी जवळपास 200 ग्रंथालये उभारली व त्यांना मदत केली। सार्वजनिक ग्रंथालय मग देशभर सर्वत्र उभी राहू लागली। सयाजीरावांचं ग्रंथालय धोरण त्यांच्या पश्चात आलेल्या लोकशाहीतल्या निर्वाचित शासनकर्त्यांनीही उचललं आणि आजही चालू ठेवलं। लोकोत्तर राजा तो असतो ज्याचा प्रभाव येणाऱ्या असंख्य पिढ्यांवर पडत राहतो। ग्रंथालयांची चळवळ उभी करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड तसेच होते। शरद बढेसह मयुरेश कोंडनूर, BBC मराठी, बडोदा।